टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला जी आता दृश्य पाहत आहेत ती पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथली दृश्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की ते या आपल्या दौऱ्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचं सुद्धा दर्शन घेतील, इथे आरती करतील. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, अखेर मुख्यमंत्री या सगळ्यानंतर सुद्धा पोहोचलेत दगडूशेठच्या दर्शनासाठी? हो, आलेत. आता काही क्षणात ते मंदिरात येतील. आता मंदिराच्या बाहेर आताच ते त्यांच्या ताफ्याचं आगमन झालेलं आहे. काही क्षणात सीएम आता मंदिरात येतील, त्यानंतर महाआरती होईल. मग कदाचित त्यानंतर सीएम आज जे कात्रज चौकात झालेले आहे पुण्यामध्ये, उदय सामंत यांच्या ताफ्यावर गाडीवर हल्ला झालेला आहे शिवसैनिकांना, त्याच्यावरही कदाचित ते बोलू शकतात. पण आज दिवसभर सकाळपासून सीएम पुणे दौऱ्यावर आहेत, त्याचवेळी आदित्य ठाकरे होते, त्यामुळं शिवसैनिकांमध्ये असं काहीतरी होणार या दोन गटांमध्ये याची शक्यता वर्तवली जातच. म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता, तरी पण जे व्हायचं ते झालंच शेवटी. आणि आज आपण पाहू शकतो सीएम दिसत आहेत आपल्याला दृश्यांमध्ये, आणि सीएम आता मंदिरात येत आहेत. आपल्याला माहितीये राज्यामध्ये पहिल्यांदा हिंदुत्व विचाराचं सरकार आल्यानंतर एखादा सीएम दगडूशेठच्या मंदिरात महाआरतीसाठी येण्याची पहिलीच वेळ आहे आपण पाहू शकतो, आणि त्यामुळे या घटनेला खूप महत्व आहे. बरं, आपण ही दृश्य पाहतो लाईव्ह दृश्य. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दगडूशेठ मंदिरात दाखल झालेले आहेत आरतीसाठी. आज सकाळी 9 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांचा हा दौरा सुरू आहे. सासवड, सासवडच्या पाठोपाठ जेजुरी, सासवडमध्ये मोठी जाहीर सभा, त्यानंतर जेजुरीमध्ये दर्शन, आणि ते करून पुन्हा अन्य 2 कार्यक्रम करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथे दाखल झालेत, त्याची ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही News18 लोकमतवर पाहत आहात. इथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आरती केली जाणार आहे, आणि त्यानंतर कदाचित मुख्यमंत्री हे माध्यमांशी बोलू शकतात अशी अर्थात शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी. पूजा केली जाते, मंत्र म्हटले जात आहेत. आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत. डाव्या बाजूला तीच कार आहे ज्या कारची काच फुटलेली आहे. उदय सामंत या गाडीतून प्रवास करत होते, आणि त्या गाडीची पाठीमागच्या बाजूची काच पूर्णपणे फुटल्याचं आपल्याला लक्षात येत आहे. तर टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहताय ते मुख्यमंत्री दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात दाखल झालेत. नियोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकार